बोला बापू आई दीपाने स्वतःला आपल्या बायकोनं टोकाचं पाऊल उचललंय असा त्याने बनाव केला पण खर तर त्यानेच तिचा गळा आवडला तिला संपवलं नवरा वेळ देत नाही म्हणून दोघांमध्ये कडाक्याची भांडण व्हायची एका दिवशी पती संतापला आणि रागाच्या भरात आपल्या अर्धांगिनीलाच संपवलं ही घटना कुठली दोघांमधील वाद इतका विकोपाला का गेला असे नाना प्रश्न तिच्या आईवडिलांना सातावतायत स्थळ टिटवाळा तारीख सात मार्च दोन हजार चोवीस घटना बायकोची गळा दाबून हत्या दीपा आणि महेश यांचं एकमेकांवर जीवापाड प्रेम होतं पुढे जाऊन दोघांनी लग्न केलं गेल्या तीन वर्षांपासून दोघं लग्नबंधनात होते संसार अगदी सुरळीत होता मात्र काही महिन्यांपासून महेश दीपाला वेळ देत नसल्यानं दोघांमध्ये दे भांडणं होऊ लागली एका दिवशी भांडण खूपच विकोपाला गेलं महेश संतापला आणि दीपाचा गळा आवडला दीपा तडफडत होती मात्र महेश काही थांबला नाही शेवटी दीपाचा अंत झाला दीपा गेल्याचं त्याच्या लक्षात आलं महेश चांगलाच घाबरला महेशला घाम फुटला एक ना अनेक कल्पना त्याच्या डोक्यात येऊ लागल्या मग काय महेशनं कथा रचली दीपानं स्वतःला संपवल्याचा बनाव महेशनं रचला महेशने दीपाच्या घरी फोन केला आपणच रचलेली कपोलकल्पित कथा दीपाच्या घरच्यांना सांगितली दीपाच्या घरच्यांना संशय आला त्यांनी पोलीस स्टेशन गाठलं आणि पोलिसात तक्रार दिली पोलिसांना महेशवर संशय आला सज्जड दम भरताच महेश बोलता झाला आणि आपला गुन्हा कबूल केला अवघ्या दोन ते तीन तासातच पोलिसांनी या खुनाचा छडा लावला महेश दीपाचा तीन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता दीपाच्या आई वडिलांनी दोघांचं लग्न लावून दिलं मात्र महेशचे आई वडील समाधानी नव्हते ते सतत दीपाला टोमळे मारायचे सासरचे दीपाचा मानसिक तसंच शारीरिक छळ करायचे असा आरोप दीपाच्या घरच्यांनी केलाय पोलीस या घटनेचा सखोल तपास करतायत पुढील तपासात अधिक माहिती समोर येईलच पण जिच्यावर प्रेम केलं जगण्या मरणाच्या अणाभाका घेतल्या तिचाच रागाच्या भरात काटा काढला एकत्र राहणं शक्य नसेल तर वेगळं राहण्याचा पर्याय आहे जुळवून एकमेकांना समजून एकत्र राहण्याचाही पर्याय आहे पण असं रागात एखाद्याचा जीव घेणं चिंता वाढवणार आहे महेश्वर कायदेशीर कारवाई होईलच पण दीपाचा जीव पुन्हा येणार नाही मुलीनं लव मॅरेज केलं पण सासरी गेल्यानंतर तिला सारखे टोमणे ऐकावे लागतील नीट लग्न लावून दिलं नाही यावरून तिनं सतत बोलणी ऐकली हे समजल्यावर दीपाच्या घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आणि आता तर त्यांची लेखच आहे अभिजित देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका